आज 13 ऑक्टोबर 2022, आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, छोटीशी अपडेट आहे. एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर आज मुख्यत्वे करून कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र नसून ठिकठिकाणी असणार आहे, तुरळक ठिकाणी म्हटलं तरी चालेल. तर आपण स्क्रीनवर बघू शकता, वातावरण तर बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये आपल्याला कोकण विभागामध्ये बघायला मिळू शकतो. त्यामध्ये मित्रांनो, पालघर, डहाणू, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या तुरळक परिसरामध्ये आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी. खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या सर्वच भागामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल, ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती आपल्याला दुपारी आणि दुपारनंतर तसेच दिवसभरात सुद्धा बघायला मिळू शकते. तर पावसाचा जोर आहे तो मित्रांनो आज विखरून गेलेला आहे. दुपारनंतर सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. अति जोरदार पावसाची शक्यता कुठेही दिसत नाही. हलका स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आहे, तर एखाद्या दोन ठिकाणीच आपल्याला जोरदार सरीची शक्यता बघायला मिळत आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता, मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली हा जो परिसर आपल्याला बघायला मिळत आहे, पनवेल, नेराळ, अंबरनाथ या परिसरामध्ये मित्रांनो काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये खेड, जुन्नर, दौंड वगैरे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. अधूनमधून मध्यम सरीसुद्धा काही काही भागामध्ये बघायला मिळतील. पुणे विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी नुसतेच ढगाळ वातावरण बघायला मिळेल, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे विभाग म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, काही काही ठिकाणीच पावसाची शक्यता. मराठवाड्यातसुद्धा मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला वातावरण दुपारनंतर रात्रीपर्यंत बघायला मिळेल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता. हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. फार काही जोरदार पावसाची शक्यता कुठेही नाही. नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर राहणार आहे. रात्री मध्यरात्री काही काही भागामध्ये पावसाचा जोर मुख्यत्वे करून नागपूर विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये तुरळक परिसरामध्ये होऊ शकतो. सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही. रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये दिवसभरात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बघायला मिळतील. तुरळक परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. ही होती दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.